अरे इधर रुको ना, तुम लोग का एक फोटो क्योंकि महानगरपालिकेची जी 28 एकर जमीन आहे ती ज्या लोकांनी त्यामध्ये कब्जा केला आहे, मेन महत्त्वाचं त्या जमिनीवरती हॉस्पिटल, बेस्टीचा बस डेपो व जलाशयाचं रिझर्वेशन आहे, तर ते त्यांनी आता आश्वासन दिलं आहे की आम्ही 3 महिन्यामध्ये जलाशयाचं काम वगैरे सुरू करणार आहोत आणि जी काही जमीन कोणीकोणी एन्क्रोचमेंट केलेली आहे ती लवकरात लवकर आपल्या ताब्यात घेऊ। दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी BMC दुपारी जाते 12 वाजता आपला स्वतःचा बोर्ड लावून येते व तोच बोर्ड 4 वाजता तिथले स्थानिक लोक काढून फेकून टाकतात। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या लोकांवरती FIR गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही केलेली आहे आणि त्या मागणीसाठी आम्हाला शिंदे साहेबांनी, सहाय्यक आयुक्तांनी आश्वासन दिलं की आम्ही स्वतः जाऊन FIR घ्यायला लावू। ते करण्यासाठी आवले आणि स्वतः बाउंड्री मारून लवकर लोक आमच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिलेले आहे। सर हिंदी में जाना चाहेंगे एक मिनट हिंदी में जाना चाहेंगे आपसे। आपने आज BMC के ऊपर मोर्चा निकाला था, क्या कारण? मोई असल पर मोइली, यहाँ पर BMC की 28 एकर जमीन है जो BMC के 712 पे BMC का नाम लिखा हुआ है और वो जमीन हॉस्पिटल के लिए और जलाशय के लिए, बेस्टी के बस डिपो के लिए रिजर्वेशन रखी गई है, पर वहाँ पर कुछ लोगों ने जमीन कब्जा किया हुआ है। वो कब्जा करके अपने ताबे में लेने के लिए कहा है और वहाँ पर जब कभी BMC जाके अपना जब बोर्ड लगाती है तो वहाँ के लोग बोर्ड निकाल के फेंक देते हैं, तो सबसे पहला जो लोग बोर्ड निकाल के फेंकते हैं उनके ऊपर कानूनी कार्रवाई की जाए और उनके ऊपर FIR लिया जाए, ये हमने मांग की थी। वो मांग शिंदे साहब ने कहा कि हम खुद जाके पर्सनल उसके लिए FIR नोन करेंगे। और एक बात है, यहाँ पर हमको जैसे मदद की, हमको प्रतिष्ठान, स्वाभिमान सेवा संस्था, हमारे समाजवादी के लोग भी है, चौधरी साहब है, हमारे एडवोकेट कुतुब आलम साहब, बहुत से लोग ने, सब बहुत से संस्था ने साथ दिया, प्रभात नगर मित्र मंडल, बहुत से मंडलों ने साथ दिया, कामयाब फाउंडेशन, ये बहुत लोगों ने साथ दे के ये मोर्चा निकाला गया। ये मोर्चा इसलिए निकाला गया कि टोटल ये BMC की जगह है, BMC की 28 एकड़ जगह, ये मुंबई जैसे शहर में 28 एकड़ जगह मुंबई महानगर पालिका के प्रॉपर्टी कार्ड में ना होए ऐसे बहुत कम है, और इतनी अच्छी जगह 1000 करोड़ 2000 करोड़ के ऊपर की जगह है, ये BMC ताबा लेना चाहिए और जिस काम के लिए रिजर्वेशन है उस काम के यूज़ लाना चाहिए। अभी ऐसा बोला गया है कि जो पहला तो जो BMC के प्लॉट पे पहला बोर्ड लगाना जरूरी है, पूरा प्लॉट पे 27-28 एकड़ पे वो प्लॉट, सब पूरे प्लॉट पे बोर्ड लगाने को बोला गया है। उसके बाद बोर्ड लगने के बाद इन्वेंट्री होगी, इन्वेंट्री होगी इसे खाली करने का जो प्रोसेस है वो प्रोसेस का काम किया जाएगा। और विनय बाबा पुलिस स्टेशन, इन लोगों ने हमको जो दिल से मदद किया उसके लिए स्वाभिमान सेवा संस्था का, पूरे चांदेली के जनता की ओर से मैं उन सबका आभारी हूँ। और कुतुब आलम साहब तो बात करना चाहता हूँ हिंदी में। टोटल मोइली यानी असलपा, टोटल 28 एकर जागा BMC नावावर आहे। BMC नावावर असून सुद्धा तिथे इलिगल कंस्ट्रक्शन होतात, गुंड लोक ताबा करतात आणि BMC खाली करत नाही। त्यामधले 20 एकरमधलं काही भागाला आपण TDR पण BMC ने दिलेलं आहे। TDR देऊनसुद्धा
दुसरे लोग कब्जा करून बसलेल्या बीएमसी जगह बीएमसी कडे नाही, त्यासाठी आमचा मोर्चा होता। बीएमसी साहेबांनी वारंवार सांगितलं होतं की आपण मीटिंग घेतली, वारंवार सांगितलं की आपण ताबा घ्या, ताबाचा प्रोसेस चालू करा, ते सांगून सुद्धा आज पण ताबाचा प्रोसेस चालू झालेला नव्हता, यासाठी आम्हाला मोर्चा काढावा लागला। आणि जे नोडल ऑफिसर अपॉइंट केले गेले होते, ज्यांना जबाबदारी दिली गेली होती, ते आपलं काम बोबो करत नव्हते, यासाठी आम्ही आज मोर्चा काढला। याआधी दोनदा तीनदा पत्रव्यवहार झालेले, दोन तीनदा डीएमसीनी जॉईंट मीटिंग कॉल केलेली आहे या संदर्भात। डीएमसीने जॉईंट मीटिंग कॉल केल्यानंतर डीएमसीने आदेश दिले होते, ते पण ते पालन करणार नव्हते, त्यासाठी मोर्चा काढला। आता असं ठरलेलं आहे, वार्ड ऑफिस साहेबांनी जबाबदारी दिलेली आहे, जे 20 एकर जागा आहे, टोटल 28 एकर जागा आहे, ते ताबा घेण्यासाठी घ्यायला जे डीएमसी बोलले ताबा घ्या, त्यासाठी ते डीपीला सांगितलं। डीपी आता डीपीनी इन्व्हेंटरी करून किती गाळे आहेत, वार्ड आपला रिपोर्ट डीपीला देणार, आणि डीपी जे ताबा घेण्याचा प्रोसेस आहे ते डीपीला सांगून ताबा कसा घ्यायचा, ते नोटीस काढून ते ताबा घ्यायचं काम करणार। हां, ज्या आमची मागण्या पूर्ण झाले नाही, तर आमच्या लट्ट्या देऊन झाले, मोर्चा काढून झाला, त्याच्यानं नाही झालं, तर लास्ट ऑप्शन कोर्ट पीएल फाईल करावं लागेल, तर पीएल फाईल करू। आज जो मोर्चा